त्र्यंबकेश्वर शहराला होणार दिवसाआड पाणी पुरवठा। त्र्यंबकेश्वर शहरास दिनांक 16/4/2022 पासून दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याचे पाणी पुरवठा सभापती अशोक घागरे यांनी सांगितले। त्र्यंबकेश्वर शहरास पाणी पुरवठा होणाऱ्या अहिल्या आणि आंबोली धरणामधील पाण्याची पातळी कमी झाल्याने दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात आले। दिनांक 16/4/2022 सकाळी 6 ते 7:15 यावेळेत कोथे गल्ली, गोकुळदास लेन, गायधनी गल्ली, कडलक गल्ली, बल्लाळेश्वर मंदिर परिसर, नरहरी मंदिर परिसर या ठिकाणी पाणी पुरवठा होईल। तर 7 ते 7:15 यावेळेत मेन रोड, तेली गल्ली, पाटील गल्ली, बोरपट्टी, रतन लेन, डोबी गल्ली, कुशावर्त चौक या ठिकाणी पाणी पुरवठा होईल। 7 ते 7:15 यावेळेत टॅक्सी स्टँड परिसर, पोस्ट गल्ली, बस स्टँड, कामगार चाळ, गाडगे बाबा लेन या ठिकाणी पाणी पुरवठा होणार। तर 7 ते 7:15 पाचाळी येथे पाणी पुरवठा होईल। 7:15 ते 7:30 यावेळेत गडई, भुवनेश्वरी, कृष्ण मंदिर परिसर या ठिकाणी पाणी पुरवठा होईल। दिनांक 17/4/2022 रोजी 7:30 ते 7:45 यावेळेत चौकी माथा, मोती तलाव व्यायामशाळा परिसर, इंदिरानगर या ठिकाणी पाणी पुरवठा होईल। तर 7:15 ते 7:30 यावेळेत जुनी चौकी माथा, सितारा हॉटेल परिसर, महादेवी मागील परिसर या ठिकाणी पाणी पुरवठा होईल। तर 7:00 ते 7:45 यावेळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, शिक्षक कॉलनी, ध्रुव पॅलेस परिसर, कैलास राजानगर या ठिकाणी पाणी पुरवठा होणार। तर 7:11 ते 12 यावेळेत रोकडेवाडी, 7:07 ते 7:08 यावेळेत भांगरे गल्ली, गुरुगंगेश्वर धाम येथे पाणी पुरवठा होणार। 7:08 ते 8:30 यावेळेत तालाठी कॉलनी, दोबाडवाडी येथे पाणी पुरवठा होणार। 7:06 ते 7:07 यावेळेत पावन गणपती परिसर, गुळवेवाडी या ठिकाणी पाणी पुरवठा होणार। 6:06 ते 7:17 यावेळेत बचन भवन परिसर येथे पाणी पुरवठा होणार। या पद्धतीने पाणी पुरवठा होणार असल्याचे पाणी पुरवठा सभापती अशोक घागरे यांनी कबीर न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले।